महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात स्टेज कोसळल्याची घटना समोर आली आहे मुंबईतील गोरेगाव परिसरात ही घटना घडली आहे या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते गोरेगाव मध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन होत आणि त्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार असल्याने स्टेज बांधण्यात आले होते मात्र तेच स्टेज कोसळले आहे सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा सुरक्षित आहेत स्टेज बांधण्यात आले होते त्याची क्षमता कमी होती क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते स्टेजवर आले आणि त्यामुळे हे स्टेज कोसळले असल्याचं म्हटलं जात आहे स्टेज कोसळल्याने एकच गोंधळ उडाला होता स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला पडल्या मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही राज ठाकरे हे स्टेजवर होते त्यांना सुरक्षा रक्षकांनी सावरलं आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी स्टेजच्या पुढे जाऊन कार्यक्रम सुरू ठेवला यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले स्टेज कोसळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः शांत राहण्याचे आवाहन केले तसेच काळजी घेण्याचा सल्लाही दिला दरम्यान राज ठाकरे यांनी भाषण सुद्धा केलं त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले